आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मुनीअप्पाच्या पिशवीत असलेलं कालचक्र सोडायचं नाही. मुनीअप्पा कुठेही गेला तरी त्याच्याकडून ते कालचक्र मिळवायचंच. कसे आहात? हो बरे, तुम्ही कसे आहात? हे असे अचानक न कळवता कसे काय आले? या ना, या ना, आले चला. या या. प्रवास कसा झाला? छान झाला. ये आई, ये बरे आहेत ना तुम्ही दोघं? हो बरी आहे. संध्या, त्यांच्याशी नंतर गप्पा मार, त्यांना खोलीत जाऊन आराम कर. बरोबर, जा जा. ठीक आहे, या तुम्ही. कशी आहेस? हो बरी. अरे मूर्ती, तू इथे कशाला उभा आहेस? संध्या बरोबर जा ना. मामा मामीला काय? बरं हो, एक मिनिट थांब बाबा. हे टी शर्ट नको रे, चांगलं शर्ट घालून जा बघू. जा शर्ट घाल. बर ऐक, जेवायला काय बनवणार आहेस? फ्रीज मध्ये फिश आहेत आणि व्हेजिटेबल्स. ऐक ओंकार. हो साहेब. कुठे जातो आहेस? झाडांना पाणी द्यायला जातो. ते काम नंतर कर, त्याआधी मी काय सांगतोय ते नीट ऐक. मस्त पैकी पाणी आणि मलाई भरलेलं शहाळ कापून माझ्या व्याहींना नेऊन दे. जा नेऊन दे. जा साहेब. बाहेरून काही आणायचंय का तुला? बाहेरचं काही नको, घरात सगळं आहे. तुम्ही चला आता. तुम्ही दोघं आता इथे कशाला आलात? अगं म्हणजे असं का बोलतेस तू? आम्ही दोघं इथे आलेलं तुला आवडलेलं नाहीये का? काय गं, काय झालं? तसं नाही हो. तुम्ही बिझनेस सोडून आता इथे येण्याचं कारणच काय? बिझनेस नेहमीप्रमाणे उत्तम सुरू आहे. आता महत्वाचं आहे ते तुझे लग्न, त्याचीच बोलणी करायला आम्ही इथे आलो. मूर्ती बद्दल आधी मी जाणून घेते आणि मग ठरवू असं म्हटलं होतं ना. तू अजून मूर्तीला ओळखलेलं नाहीयेस का? असं लगेच कसं ओळखायला लागेन मी आई? असं असेल तर कसं होईल? तू म्हणालीस म्हणून तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी आम्ही भरपूर वेळ दिलेला आहे. आता आणखी वेळ न दवडता तुला मूर्तीशी लग्न करायचंय की नाही हे तुला सांगावंच लागेल. सांग आता, तुला लग्न करायचंय की नाही? अशी जबरदस्ती केलीस तर कसं होईल आई? एका मुलीला मुलाला ओळखायला एक मिनिट सुद्धा खूप होतो. तू मूर्तीला जाणून घेण्यासाठी ऑलरेडी खूप वेळ घेतलायस. आता अजून मी तुला इथे थांबू देणार नाही. तुझा निर्णय काय तो सांग. आईचं म्हणणं खरंय. हे बघ बाळा, तुला मूर्ती आवडला असेल तर लग्नाची लगेच तयारी करूया, नाहीतर तू आजच आमच्या सोबत मलेशियाला परत चल. येशील ना? आता जर मी म्हणाले की मला मूर्ती आवडत नाही तर हे मला नक्कीच मलेशियाला परत घेऊन जातील. नंदिनी कालचक्र देवीपर्यंत पोहोचवून राजशेखरला संपेपर्यंत मला इथेच थांबावं लागेल. त्यामुळे लग्नाला मला संमती द्यावीच लागेल. आता हो म्हणते आणि नंतर काहीतरी कारण सांगून सांभाळून घेते. तू एरवी सगळे निर्णय इतके पटापट घेतेस, मग लग्नाच्याच बाबतीत इतका वेळ का लावतेस? तू मला तुझा निर्णय सांग, तुला मूर्ती आवडतो की नाही? आवडलाय मला. येस. माझं बाळ. येस येस येस. काही असो, तू लग्नाला आत्ताच होकार दिलास. ह्या गोष्टीने मला फार आनंद झालाय. ठीक आहे, मी घरातल्या माणसांशी बोलून लवकरच लग्नाची तारीख ठरवतो. ठीक आहे. बाबा, लग्नाच्या आधी मला मलेशियाला येऊन माझ्या सगळ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करायचंय. माझ्या फ्रेंड्सनी समर वेकेशन मध्ये लग्न करायला सांगितलंय मला. आमचं लग्न वैशाख महिन्यात झालेलं, तुझही वैशाखात व्हावं अशी आमची इच्छा आहे. येस 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 येस. वैशाखासाठी अजून 2 महिने आहेत आणि त्यात नंदिनी तिचं काम पूर्ण करेलच. त्यानंतर काहीतरी कारण देऊन हे लग्न मी मोडून टाकेन. हे
बॉक्स खाली उतरू अरे चला रे। हाँ चला काय रे धूर सोडल्यावर साप बेशुद्ध होईल ना त्या धुराने शेषनाग पण बेशुद्ध होऊन जाईल साहेब